कैलास पडील ही नोटीस करलाय ना तुम्ही? कैलास पडील बोलतोय, राजू पडील चालला, काय चालवलंय तुम्ही? दादागिरी काय तुमची? अरे सीवन काय आहे बघायला? बाजूला अनाथरीत दाखवतो केवढं सीवन आहे तुला, दाखवतो या जरा साईडवर जा. मी या प्रकारे काम करशील ना करप्टेड माणूस आहे तू, लक्षात ठेव. पैसे घेतो आणि भाई ठाकूर आणि इथे ना दाखवतो मी तू काम करतोय. चालणार नाही विरार मध्ये, हे चालणार नाही. ही दादागिरी, ही दादागिरी तुमची चालणार नाही आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कुटेकर, आयत्या बिळावरती नागोबा ही म्हण आपण नेहमीच ऐकत असतो, पण याचला काहीसा प्रकार विरार मध्ये नेहमीच घडत असतो. हाच एक प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. काय झालं, विषय नेमकं काय आहे, तुमच्या मागण्या काय आहेत? आम्हाला ह्या लोकांनी 1,70,20,000 घेतले, पण आम्हाला त्यातलं काहीही मिळालं नाही. आम्ही मालक आहे, 17.5% पण पैसे त्या लोकांनी दिलेत, पण ते आम्हाला एकही पैसा दिलेला नाही. ताई नेमका काय प्रकार आहे तुम्ही सांगा. माझं वेगळं आहे, माझं मला आज नगरपालिकेची नोटीस आलेली आहे आणि दुकान हे आजच्या 24 तासाच्या आत खाली करा, धोकादायक झालेलं आहे. हे धोकादायक चाळ आहे असं लिहिलेलं आहे, त्याच्या चाळ त्याच्यात त्यांनी पाडलेली आहे, किरण ठाकूर यांनी चाळ पाडलेली आहे. आणि आजूबाजूला काहीच नाही, हे का धोकादायक नाहीये, पण गणेश पाटील आहेत हे सहाय्यक आयुक्त, त्यांनी सांगितलं 24 तासाच्या आत खाली करा, हे बिल्डिंग धोकादायक झालेली आहे, बाकी काय नाही. सांगतात हो. आणि मी काय म्हणते, आमची वरती रूम होती माझ्या वहिनीची, ती सुद्धा जबरदस्तीने तोडलेली आहे. आता हे दुकान तोडायच्या मागे लागलेले आहेत. तुमच्या वहिनीची जी रूम होती ती कुठे होती? याच घराच्या वरती. अगोदर तुम्ही ही बातमी दिली होती? दिलेली बातमी दिलेली आहे. म्हणजे तुमची बातमी ती? हो हो, बरोबर बरोबर. हो हो, तोच हा प्रकार, तोच हा प्रकार आहे. काका नेमका काय प्रकार आहे? इकडे दोन प्रकार आहेत. 17.5% ओनर हे आहेत, हे आणि यांचे भाऊ आहेत. त्यांच्या यांनी जे ॲग्रीमेंट केलेलं आहे, हे ॲग्रीमेंटची कॉपी आहे. 2008 पॉवरवर हे ॲग्रीमेंट केलेलं आहे. 1,70,00,000 ॲग्रीमेंट आहे. ह्याच्यात एकही पैसा शेतकऱ्याला मिळालेला नाही आहे. त्यामुळे 17.5% जी जागा आहे ती शेतकऱ्याची आहे, इकडे आम्ही कन्स्ट्रक्शन होऊन देणार नाही. हे ॲग्रीमेंट आहे. आणि ह्यांनी ज्या ज्या आधारे हे रजिस्टर ऑफिस जे आहे ना, हे राजूबाबा बंगालीच्या बिल्डिंगमध्ये आहे. हा वेस्ट जो इकडचा बिल्डर आहे, भाई ठाकूरचा भाचा, भाचा का पुतले काय रे, किरण ठाकूर म्हणून, ह्याची दादागिरी चाललेली आहे. त्यांनी रजिस्टरला मॅनेज केलं आहे, वेस्टला, त्याच्याच जागेत ते रजिस्टर ऑफिस आहे. पॉवर ऑफ अटॉर्नी आहे 2008 आणि रजिस्ट्रेशन केलंय 2010 2020 रजिस्ट्रेशन केलंय. पण ही माझ्याकडे जीआर ची कॉपी आहे, नोटरी रजिस्ट्रेशन वर जीआर च्या कॉपीवर ही कम्प्लीट जीआर ची कॉपी आहे. हे रजिस्ट्रेशनच चुकीचं आहे, त्यामुळे माझ्या शेतकऱ्याची जागा द्यावी. माझी एक बहीण आहे इकडे, मला सांगा हे तिचं स्ट्रक्चर राहिलेलं आहे, समोरची बिल्डिंग अनऑथराइज, स्ट्रक्चर आहे. ड्युटीज बरोबर निभावत नाही म्हणजे ते कुठेतरी मेल प्रॅक्टिस करतात असं मला वाटत. गणेश पाटील 12,000 स्ट्रक्चर तोडायच्या नोटिसा द्यायच्या, त्या न करत एक गरीब माझ्या बहिणीला जर हा त्रास देत असेल तर आगरी सेना खपून घेणार नाही. असिस्टंट कमिशनर हा हा नालायक, हा भ्रष्टाचारी, आणि हा भाई ठाकूरच्या आणि हितेंद्र ठाकूर बाबा बंगालीच्या नावावर हा चालतो, आणि हा गरीब इकडच्या रहिवासी लोकांना त्रास देतो. माझं म्हणणं आहे, मी कमिशनर साहेबांना रिक्वेस्ट करतोय, माननीय पवार साहेबांना रिक्वेस्ट करतो की ह्या माझ्या बहिणीला, ह्या माझ्या आईला न्याय मिळाला पाहिजे. आणि इकडे जर कोणी दादागिरी केली अग्निशेना ते खपून घेणार नाही एवढं सांगतोय. हा जो जगन्नाथ तांडेला आहे, ह्यांनी 80 वर्षांचं काम केलंय, ह्यांचं पोलिंग एजंट पासून सगळं काम केलंय. आणि जर अशा व्यक्तीवर हा अत्याचार भाई ठाकूर आणि यांचे फ्रंटमॅन करत असतील, ते अग्रिसेना खपून देणार नाही. आपण जर पाहिलं तर काका ज्यांचं नाव घेत आहेत, त्यांनी त्यांच्या लोकांसाठी खूप काम केलेलं आहे, असं असताना ते त्यांचेच झाले ना, ते इतरांचे काय होतील असा प्रश्न निर्माण होतो. या ठिकाणी जो काही प्रकार घडलेला आहे आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय.